तर मग आता एम पी एस सीचा सिलेबस आला, तुम्ही सगळ्यांनी बघितलंच, तर मग म्हणलं त्याबद्दल एक व्हिडिओ करू म्हणलं नक्की काय आहे. आणि हे बघा, मराठीमध्ये आपला इंग्लिशमध्ये आता सिलेबस आला आहे, थोडे दिवस थांबा, महिना ॲटलीस्ट लागेल आणि मराठीमध्ये पण सिलेबस येईल, त्यामुळे अख्खं सोयीस्कर बरं पडेल. आज मला व्हिडिओ बनवू आणि जे मेन आपले जे असतात ना की फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन एफ क्यू सारखं सारखं की नक्की काय आहे, तर मग ते आपण म्हणलं एक व्हिडिओ बनवू, नक्की अंदाज येईल नक्की सीन काय आहे. सी हे बघा, आता आपण बोलू, आपण सगळे प्रश्न लिहून घेतले, जे उत्तरं हे देतो. एक मिनिट, सी परत ऑब्जेक्टिव्ह होणार का? आता आपण बघितलं की व्हॉट्सअपला ग्रुप बनला आहे, आय गेस 7 की 8 हजार जणांचा बनला आहे, मी पण त्याला ॲड आहे. आणि काय म्हणतो, लोकं जाऊन नेत्यांना भेटायला लागले आहेत, नंतर पत्र लिहायला लागले आहेत. पण जर तुम्ही आयोगाच्या ट्विटरवरती गेला, तिथं एक स्पेसिफिकली कळतं आहे की आयोगाला फरक पडत नाही आहे. काही पण झालं तरी मला तर पर्सनली वाटत नाही की एक्झाम परत ऑब्जेक्टिव्ह होईल. जर झाली तर मग डायरेक्ट मग काय म्हणतो, आपले जे सी एम आहेत त्यांच्यापर्यंत जर गोष्ट गेलं आणि तरी जर तिने ॲक्शन घेतला तर होईल. पण जस ज्या तऱ्हेने आयोग बिहेव्ह करायला लागले, मला तर पर्सनली वाटत नाही आहे की ऑब्जेक्टिव्ह होईल. त्यामुळे उगाच होप्सवर बसण्यात काही अर्थ नाही, गोष्टी ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे लाईफमध्ये. त्यामुळे ॲक्सेप्ट करून पुढं गेलेलंच बरं गरजे हे काय म्हणतो सोयीस्कर पडेल असं माझं मत आहे. हे झालं हां पहिला गोष्ट. आता हे बघा, किती अवघड जाणार. तर जर आता आपण जर नीट अभ्यास केला आहे, काय म्हणतो इतके दिवस नीट जर अभ्यास केला आहे, तर इतकं अवघड जाणार नाही आहे जेवढं ना मला स्टार्टला वाटत होतं. आधी मला वाटत होतं की आता लय अवघड जाणार, आता संपलं डायरेक्ट कसं काय होणार. तर मग पण आता जेव्हा बघायला लागलो आहे तेव्हा काय आहे, फक्त आपल्याला ना व्यक्त करायला शिकलं पाहिजे. आता उलट सगळा फॅक्च्युअल डेटा पाठ आहे, कलमं पाठ आहे, सगळंच पाठ आहे, फक्त काय लिहिण्याची सवय नाही आहे. आणि मांडणी आपल्याला माहीत नाही आहे की नक्की क्वेश्चन सुरू झाल्यावर पहिल्यांदा लिहायचं काय आणि का माहीत नाही, कारण कधी त्या गोष्टीत पडलोच नाही, बघितलंच नाही आहे. तर आपल्याला फक्त ते बघायला लागणार आहे. त्यामुळे इतकं अवघड जेवढं स्टार्टला वाटत होतं तेवढं तर आता वाटत नाही आहे. इतकं सोपं पण नाही आहे की ते प्रॅक्टिसच नाही केली तर. हां इट्स ओके. आता मेन सगळ्यात जो ना खूप जणांना भीती वाटायला लागली, हँडरायटिंगचा फरक पडतो का? सिलेबसमध्ये स्पेसिफिकली लिहिले की जर तुमचं हँडरायटिंग चांगलं असलं तर तुम्हाला जास्त मार्क्स मिळणार. हां ह्याचा अर्थ काय, आता जर नीट नेट काय तर कदाचित 2 मार्क 5 मार्क ज्यादा होणार एकदम. हां ओके, बट ह्याचा अर्थ असा आहे का की हँडरायटिंग घाण असलं तर मार्क्स कमी होणार? तर हे बघा, असं कुठंच नाही आहे. कुठल्याही गोष्टीत कसं असते की हँडरायटिंग रिडेबल पाहिजे, वाचता आलं पाहिजे. तुम्ही काय लिहिले ते जर वाचता आलं तर चांगले मार्क्स पडतात. आणि आता खूप जणांचं काय असणार की नाही हँडरायटिंग मॅटर करतं, ऑफकोर्स. पण कुठलं बोनस मार्क्स घ्यायला, जर तुमचं हँडरायटिंग चांगलं आहे तर वेल अँड गुड. पण एकदमच जर बत्तर आहे आणि जर तुम्ही त्यासाठी जर वेळ द्यायला लागलाय तर ते चुकीचं आहे. कळालं काय? कारण जर काय म्हणतो आपण अभ्यासाच्या वेळी हँडरायटिंगच्या मागं लागलो, ठीक आहे बाबा हँडरायटिंग भारी झालं, पण काय लिहिताच येत नाही तर उपयोग काय ना? कळालं का? जर प्रोसेसमध्ये हँडरायटिंग इम्प्रूव्ह झालं तर चांगली गोष्ट आहे, पण त्यासाठी स्पेसिफिकली उगाच लिहायचं आहे म्हणून काय पण शुद्ध लेखन त्यांना करायला लागू नका असं माझं तर पर्सनली मत आहे. आणि विथ एक्सपिरियन्स आपलं आहे बघा, आता आय बी पी एस जो पी ओ त्याचा मी इंटरव्ह्यू दिला आहे काय, तर मग जेव्हा त्याला गेलेलो टकाटक गेलेलो एकदम टकाटक, केस बिसं कमी, सूट घातलेला लिटरली काय, आपलं असलं ब्लेझर बिझर एकदम, हे बी मॅनर्स बिनर्स पाळले सगळं एकदम नीट बसलो, हे केलं, म्हटलं चला म्हणजे आता प्रेझेंटेबल एकदम भारी. आणि प्रश्न विचारले तोंड उघडायलाच आहे, इतका थर्डक्लास गेला इंटरव्ह्यू, इतका थर्डक्लास गेला आहे की माझं असं होत होतं की बाबा एकदाचा इंटरव्ह्यू बंद करा मी जातो पळून. म्हणजे आधी उत्तरं देता आली नव्हती कारण मी वेगळं प्रिपेअर करून गेलेलो आणि क्वेश्चन वेगळे आले. आणि एजचा पण फॅक्टर होता, लहान होतो आय गेस 20 की 21 वर्षाचा होतो आणि त्यामुळं प्रेशरच हँडल नाही करता आलं. तेव्हा मला कळालं की प्रेझेंटेशन ते काय मॅटर नाही करत जर तुम्हाला व्यक्तच करता आला नाही तर. त्यामुळे माझं तर असं मत आहे ऑप्शनल कोणता घ्यायचा हे जर आपण एक व्हिडिओ बनवू तोपर्यंत बाकीचे पण हे व्हिडिओ बनवावं लागले आणि ते बरोबर पण आहे. जर तुम्हाला खरं काय टेक्निकल नॉलेज असेल तर घ्या. आता जर माझं आता लॉ झाले बरोबर, आधी मी बघणार आहे. आणि हे बघा, ऑप्शनल सिलेक्ट करताना जर तुम्ही घेताय तर त्याच्या आधी यू पी एस सीचे 10 वर्षाचे पेपर बघा, क्वेश्चन बघा, तुम्हाला अंदाज येऊ दे की नक्की तुम्ही याच्याबद्दल लिहू शकणार आहे का. जर वाटत असलं तर घ्या, उगाच घाई करून ना वेळ घालवण्यात अर्थ नाही. चुकीचा ऑप्शनल झाला तर तुमचा वेळ जाण्याची शक्यता आहे असं गोष्ट आहे. हे बघा, नियोजन कसं असलं पाहिजे आणि एक्झाम कधी होणार. आयोगाने 3 ते 4 वेळा सांगितले तुम्हाला 1.5 वर्ष 1.5 वर्ष 1.5 वर्ष. नोटिफिकेशन आले आय गेस जून की जुलैमध्ये आले, म्हणजे ऑलमोस्ट इफ यू आस्क मी आय वुड से की ऑक्टोबरमध्ये मेन्स होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट किंवा ऑक्टोबरमध्ये पुढच्या, कारण जर आयोग सारखं म्हणायला लागले आम्ही 1.5 वर्ष देतोय, 1.5 वर्ष काय प्रिलिमला देत नाही, 1.5 वर्ष रिटर्नला द्यायला लागले, तर मग मला तर असं पर्सनली वाटते. त्यामुळे कदाचित एप्रिलमध्ये हे होईल, आपली प्रिलिम्स होईल नॉर्मल काय म्हणतो फर्स्ट संडे ऑफ एप्रिल, आणि आपली मेन्स माझ्या मते ऑगस्ट किंवा ऑक्टोबरमध्ये होईल. त्यामुळे वेळ भरपूर आहे. पण आता तुम्ही काय म्हणणार, आत्तापासून लिहायला सुरुवात करू का? जर तुम्ही आत्ताच्या राज्यसेवेला आहे, आत्ताच्या कंबाईनला आहे, तर आधी त्याला फोकस करा. बिकॉज सी
काय आहे की एक वेळ चला ठीक आहे आता मी लिहायला बसलो, पण जर लिहायला कंटेंटच नाही आहे तर उपयोग काय ना. कंटेंट पण महत्त्वाचा आहे, आणि कंटेंट कधी गोळा होणार, आत्ताचे आपण ऑब्जेक्टिव्ह करायला लागले त्यानेच कंटेंट गोळा होणार. जर आपण नीट बघितलं, मी उलट म्हणतो सगळ्यात जास्त कंटेंट कोणाचा रेडी आहे तर कंबाईनच्या पोराचा आहे. कारण डूड अख्खे सेक्शन पाठ आहेत, एकदम काय म्हणतो छोट्या छोट्या मायन्यूट गोष्टी पाठ आहेत, त्या फक्त मांडायला शिकलं की झालं की आन्सर डायरेक्ट रेडी, मग लय सोपं जाईल. आता हे प्रश्न अजून एक आहे बघा, काय नवीन ॲड झाले. जर तुम्ही नीट बघितलं तर इतिहासात काय झालं आहे, वर्ल्ड हिस्ट्री झाले, ज्योग्राफीत काय झालं आहे, वर्ल्ड ज्योग्राफी झाले, म्हणजे ऑलमोस्ट आत्तापर्यंत जे केलं आहे ना तेच. फक्त एक काय म्हणतो आता रिटर्नमध्ये जेवढं असं माझा काही तर 20 क्वेश्चन येतात, तर मग 18 क्वेश्चन हे जे फक्त 2 क्वेश्चनची एक्स्ट्रा तयारी करायची आहे, ते पण काय अवघड नाही जाणार कारण आत्तापर्यंत हे केलेलंच आहे, कळलं का. त्यामुळं ॲड काय झालं तर फक्त वर्ल्ड हा पार्ट ॲड झाला आहे, तो करायला आता खूप जण वाटणार तर ते घरी पाठ करायचं, पाठ करायची गरज नाही, फक्त समजून घ्यायचं आहे. आता ह्या ना रिटर्नचा ना झाल्यामुळे फायदा काय होणार आहे, प्रत्येक गोष्ट पाठ करायला लागणार नाही. आता जसं आता आपल्याला गोळे करायचं असल्यामुळे एक्झॅक्ट माहीत पाहिजे होतं, आता माहीत नाही आहे तरी तुम्ही गोल फिरून घेऊ शकताय. आता तुम्ही काय म्हणणार किंवा आपण गोल फिरून लिहायला मार्क्स कुठं पडणार आहेत, सी काहीच न मिळण्यापेक्षा काय तर पडतील ना. आता समजा 20 मार्काचा क्वेश्चन आहे आणि आता आणि 20 MCQ आहेत, 20 MCQ येतच नाही तर किती पडणार, 0 पडणार. पण 20 मार्काचा क्वेश्चन आहे, काय ना काय तरी लिहिलं 10 मार्क तर देतीलच, हां तो एक फायदा आहे. पण काय आहे, लिखाण हे आर्ट आहे, ही कला आहे, ही अवगत करता आली पाहिजे आणि हळूहळू येईलच. हां आता बघा, ई एथिक्सचा नक्की काय सीन आहे. खूप जण म्हणायला लागलेत की एथिक्स अवघड आहे, काय काय जण म्हणाले सोपे आहेत, काय काय जण म्हणाले की एथिक्स ना मराठीत अवघड आहेत. सी जर तुम्ही एथिक्स बघितला नैतिकता, तर त्याचा विषय काय आहे, तर तो विषय ॲड का केला आहे की जर तुम्ही अधिकारी झाला आहे आणि जर तुमचे मूलभूत व्हॅल्यूज जर तुमचे बळकट नाही आहे तर तुम्ही एक चांगला अधिकारी होणार नाही, त्यासाठी एक एथिक्स विषय ॲड केला. तरी 250 मार्क दिले आणि जर तुम्ही UPSCचा आधी बघितलं तर एथिक्स हा स्कोरिंग विषय आहे का. तर फक्त काय आता म्हणतो ना की माझा एक मित्र आहे तो लई हे ज्ञान देतो ज्ञान देतो, तर मग तसं आपल्या फक्त ज्ञान द्यायचं आहे, हे असं आहे तसं आहे. आता जर विचारलं की जर तुम्ही एक्झाम हॉलमध्ये कोणाला कॉपी करताना बघितलं तर काय करणार, तर जे आपण खरं करणार तेच आपण सांगायचं की सर तो कॉपी करतो आहे, हे एकदम व्हॅल्यूजच्या चुकीचा आहे, बाकीच्यांना तोटा होतो आहे, तो आपला मित्र असू दे की भाऊ असू दे, आपण 100% तसंच करणार ऑफकोर्स. तर मग ते फक्त करायचं आहे. फक्त विषय कसा आहे, वोकॅब एथिक्सला इम्पॉर्टंट काय, वोकॅबलरी. हां आता आपल्या इंग्लिश वोकॅबलरी माहीत आहे, मराठीच्या वोकॅबलरीला इग्नोर करतो, पण जर आता आपण मराठीमध्ये लिहिणार आहे एथिक्स हा विषय, तर जर तुम्ही जडचे जड शब्द वापरले ना एथिक्समध्ये, मी तुम्हाला लिहून देतो, तुम्हाला 100% चांगले मार्क्स पडणार. जर तुम्ही साधे शब्द वापरले तर इतके मार्क्स पडणार नाहीत, कारण शेवटी कसं असतं, इम्प्रेशन असतं. जेव्हा तुम्ही जास्त अवघड शब्द वापरताना एथिक्स विषयात म्हणतो आहे, बाकीचे इथे अवघड नाही ते वापरू नका, तर एक काय म्हणतो प्रभाव जास्त पडतो. तर मग अशी गोष्ट आहे, त्यामुळं एथिक्सचं एवढी घाबरण्याची काही गरज नाही. आणि त्यातनं मार्केटमध्ये डूड आता मी म्हणतोय भरपूर असे जण प्रकाशन असे थांबले असणार, फटाफट लिहित असणार पुस्तकं, बेस्टच्या बेस्ट मटेरियल अवेलेबल होणार आहे, ले टेन्शन नाही घ्यायचं. 1.5 वर्ष आहे तो आत्ता, तर मी तर म्हणजे राजेशच्या कमाईला फोकस केलं बरं आहे. हे बघा, टाईम मॅनेजमेंट इज द की, लिखाण आहे, वेळेत होणं इम्पॉर्टंट आहे. आणि जर आता आपल्याकडे वेळ असेल, जर हे असेल, तर दर संडेला एक एक आन्सर लिहायला बघा. आता बघा, काही जण म्हणणं अवघड आहे, हे बघा जर आता स्वप्न मोठी बघितलं तर करायला तर लागणार. आता काय म्हणतो, आता मला पण हे करायचं नव्हतंच की, नाही तर गेलोच असतो की डायरेक्ट UPSCला, पण आता काय करणार ना, राज्यसेवा आता झाले तर मग करायलाच लागणार. आणि बघा इम्पॉर्टंट काय, UPSCची 10 इयर्सची PYQ इज द की, तुम्हाला लिहून देतो. MPSC अप्लाय, आपले MPSC नवीन क्वेश्चन काढणारच नाही. मी तुम्हाला सांगतो आहे, जर ना 100% पैकी ना 70% क्वेश्चन रिपीटच होणार, 100% सांगतो. आणि जर आता आपण म्हणलं की इतिहास विषय आहे, जर तुम्ही इतिहास विषयाचे आता समजा 10 क्वेश्चन आहेत, 10 वर्षाचे म्हणजे समजा 100 क्वेश्चन, 100 क्वेश्चनचं जर तुम्ही एक मॉडेल आन्सर तयार केलं काय, हां आणि एक बुक केली आणि ती दररोज तुम्ही वाचली, झालं की म्हणजे जे आपण लक्ष्मीकांत वाचतो आहे तरी ते, म्हणजे काय म्हणतो आपण जे समाधान माझ्या वाचतो तरी ते वाचायचं, आयडिया येते आणि लिहू शकताय. सी स्टार्टला अवघड जाणार, पण इतका काय असं अवघड नाही आहे. आणि असं असं आहे. तर मग हा असं माझा एक रिव्ह्यू होता, एक एवढी स्लाईड आहे. हां ठीक आहे, चलो ऑल द बेस्ट.